नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि संभाजी कावजींनी खानाचं मुंडकं छाटलं। खानाच्या मस्तकाकडे पाहत राजे म्हणाले, ज्या म्लेच्छानं आमच्या कुलदैवतास उपद्रव केला त्या या अफजल खानाचं मस्तक मा साहेबांना पाहण्यासाठी पाठवा। राजगडाच्या वेशीत त्या मस्तकाला जागा द्या। इथे राजगडावर पहाट झाली होती। गडावर एकच आनंद उसळला होता। फिरंगोजींनी जीवा महाले आल्याची वर्दी पाठवली। मासाहेब सदरेवर आल्या आणि सदरेवर येतास त्यांचे पाऊल थबकले। सदरेवर आनंदित मुद्रेने जीवा महाले उभे होते। सदरेवर आच्छादलेली थाळी होती। मुजरा करून जीवा म्हणाले, मासाहेब, राजे सुखरूप आहेत। खानाचा पुरता बिमोड झाला आहे। राजे मागोमाग येत आहेत। आपली खात्री पडावी म्हणून राजांनी हे पाठवलं आहे। गडाच्या वेशीतल्या कोनाड्यात हे ठेवायला सांगितलं आहे। आणि असं म्हणतच जीवा महाल्यांनी आच्छादन उचलले आणि सर्वांचे श्वास अवरोधले गेले। मासाहेब स्थिर नजरेने ते मस्तक निरखित होत्या। अफजल खानाच्या त्या मस्तकाकडे पाहत मासाहेब द्वेषाने म्हणाल्या, हाच तो अफजल ज्याने स्वारींच्या हातात बेड्या चढवल्या होत्या। हाच तो अफजल ज्याने माझ्या मुलाचा संभाजींचा बळी घेतला होता। शिवबाला नेस्तनाबूत करायला हाच आला होता। यानेच गेले कैक महिने साऱ्यांची निद्रा उडवली होती। हाच तो पापी ज्याची मजल तुळजा भवानीवर घाव घालण्यापर्यंत पोहोचली होती। आता मात्र मासाहेबांनी आपला संताप आवरला आणि त्या पुढे म्हणाल्या, फिरंगोजी, झालं गेलं होऊन गेलं। राजांच्या आज्ञेप्रमाणे इज्जतीनं या मस्तकाचं गडाच्या वेशीत दफन करा। आपला शत्रू असला तरी तो सेनापती होता, निधड्या छातीचा होता। सत्तेच्या अहंकारानं आणि धर्माच्या कैफानं त्याचा बळी गेला। तो गेला, आता त्याच्याबरोबर वैरही संपलं। मासाहेबांच्या आदेशाप्रमाणे खानाच्या मस्तकाची व्यवस्था लावण्यात आली आणि आता छत्रपती शिवरायांच्या स्वागतासाठी सारा गड सज्ज झाला।